विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण जे उदाहरण सोडवलं ते प्रत्यक्ष भागाकाराप्रमाणे सोडवलं, मात्र तेच उदाहरण आपल्याला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने देखील सोडवता येतं। ते सोडवण्यासाठी आपणासमोर तेच उदाहरण आहे आणि दिलेली राशी मात्र मी इथे प्रमाणरूप करून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे या प्रमाणरूप राशीचं फक्त आपल्याला काय करायचं आहे, सहगुणक रूप घ्यायचं, 2m² याचं सहगुणक रूप। अशा पद्धतीने मी मांडणी करून घेतली, फक्त सहगुणक रूप घेतलेलं आहे 2, 4, -3। हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, जे आपलं भाजक आहे त्या भाजकातील जे चल आहे त्या चलाची किंमत काढून घ्यायची। आपला भाजक आहे m+1। याची किंमत काढताना बघूया, एम ची किंमत आलेली आहे -1, ती इथे लिहून घेऊया। आता आपण मांडणी केलेली आहे त्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने आपण कसा भाग द्यायचा ते बघणार आहोत। पहिलं जे पद आहे ते या रेषेच्या खाली जसंच्या तसं मांडायचं आहे, मात्र आपण भाजकातील चलाची जी किंमत काढलेली आहे -1 याने या पहिल्या पदाला भागायचं, गुणायचं आहे, -1 × 2 b1b, आणि चिन्ह येणार आहे ऋण 2। यांची मात्र आपल्याला जी क्रिया होईल ती क्रिया करायची, भिन्न चिन्ह आहेत म्हटल्यानंतर यांची वजाबाकी होईल, मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा मोठ्या संख्येचं चिन्ह, 4 − 2 = 2। पुन्हा तीच क्रिया करायची, इथे जे उत्तर आलेलं आहे 2 त्याला या -1 ने गुणायचं आहे, पुन्हा -1 × 2 = 2। आणि आपली जी क्रिया होईल तीच क्रिया करणार, -3 आणि -2, इथे चिन्ह समान आहेत म्हटल्यानंतर समान चिन्ह असल्यानंतर बेरीज होणार आणि आहे तेच चिन्ह तसंच राहणार, -3 = -2 = 5। शेवटचं जे पद आहे ते स्थिर पद आहे, इथे जेव्हा आपण क्रिया करतो इथे आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं असतं। ही आहे बाकी, आणि हा आपला भागाकार, मात्र हा भागाकार कसा आहे तर सहगुणक रूपातील आहे। मग आपल्या राशीतील हे जे पद आहे ते पद मात्र स्थिर पद आहे, म्हणून हे पहिलं पद आपलं स्थिर राहणार आहे, आणि त्यानंतर इथे जे पद आहे ते मात्र आपण क्रमाने चढत्या क्रमाने उजवीकडून चढत्या क्रमाने आपण काय करणार आहोत, घातांक देणार आहोत। मग इथे याला घातांक येणार आहे, इथे आपण सहगुणकलेले 2 आणि त्याचं चल आहे m, आता त्याचा घातांक 1 येणार आहे, पण आपण 1 घात कधी लिहित नसतो म्हणून इथे येणार आहे 2m + 2, हा आपला भागाकार। अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने देखील भागाकार करू शकतो। शिवाय जर तुम्हाला फक्त जर बाकी विचारली असेल तर बाकी ही सुद्धा आपण अगदी काय करू शकतो, अगदी सहज काढू शकतो। ती देखील कशा पद्धतीने, आपण ऑलरेडी काय केलेलं आहे,
भाजक जो आहे त्यातील चलाची किंमत काढली आहे. ती चलाची किंमत फक्त दिलेल्या राशीमध्ये टाकूया. ती राशी बघूया आपण आता. या राशीमध्ये आपण चलाची जी किंमत आहे ती टाकूया. फोर इंटू निगेटिव वन प्लस टू इंटू निगेटिव वन स्क्वेअर मायनस थ्री. बघा, चार गुणिले ऋण एक, ऋण चार. इथे मात्र धनचिन्ह आहे पण इथे ऋण एकचा वर्ग आहे, म्हणजे ऋण एकचा वर्ग धन एक येईल. म्हणजे इथं धन आणि धन यांचा गुणाकार देखील धन येईल. बे एक बे. आता स्वरूप पदे आहेत. आपण जर विचार केला ऋण चार आणि ऋण तीन हे स्वरूप पदे आहेत म्हटल्यानंतर त्यांची बेरीज होईल. ऋण चार आणि ऋण तीन ऋण सात प्लस टू. आता मात्र भिन्न चिन्ह आहेत, मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा मोठ्या संख्येत चिन्ह. मोठी संख्या सात आहे आणि लहान संख्या दोन आहे. सात मधनं दोन गेले, शिल्लक राहिले पाच आणि मोठ्या संख्येला चिन्ह आहे ऋण, म्हणून उत्तर येणार आहे ऋण पाच. बघा आपल्याला बाकी सहज मिळाले.